शासनाने चित्रपट व नाट्यगृह सुरू करण्यास अनुमती दिली, मात्र याविषयीचे स्पष्ट आदेश प्राप्त झाले नसल्याने गुरुवारी धुळे शहरातील चित्रपटगृह सुरू होऊ शकले नाहीत। दुसरीकडे रंगभूमी दिनानिमित्त शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात नटराज व रंगभूमीचे पूजन झाले, तसेच कलावंतांचा गौरव झाला। कोरोनामुळे 7 महिन्यांपासून धुळे शहरातील चित्रपटगृहे बंद आहेत। शासनाने 5 नोव्हेंबर पासून चित्रपट आणि नाट्यगृहे 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र चित्रपटगृह सुरू करण्याविषयी मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्याने शहरातील चित्रपटगृह बंद होते। दरम्यान रंगभूमी दिनाच्या दिवशीच नाट्यगृह उघडण्याची अनुमती देण्यात आली, त्यामुळे शहरातील शाहू महाराज नाट्यगृहात रंगकर्मींनी एकत्र येत नटराज व रंगभूमीचे पूजन केले। यावेळी डॉक्टर अभिनव दरवडे, चंद्रशेखर पाटील, भटू चौधरी, प्रदीप गोपाळ, मारिजात चव्हाण, राजू भाऊसार, सुभाष शिंदे, सचिन बागुल आदी उपस्थित होते। यावेळी भटू चौधरी, कुणाल शिंदे, भारत पवार, ज्ञानेश्वर शिंदे यांचा गौरव करण्यात आला। मी अतिशय कडक शब्दात निकाला बोललो की माझ्यातला काही ज्या गोष्टी होत्या किंवा आपण कलाकार का पुढे जात नाही, आपण एकमेकाला पुढे का नेत नाही, या गोष्टीवरती आमची चर्चा भरपूर वेळ चालली। तिथे 15-20 कलाकार उभे होते। तर जनरली कलाकारांना मदत करणारे लोक भरपूर असतात, पण कलाकारांकडे पैसा नसतो। तर मी पण एक कलाकार होतो, मला आठवतो चांगल्या गोष्टी। पण आपल्यावरले जे कलाकार आहे, आपल्याकडचे धुळ्यातले जे कलाकार आहे, ते मी जेव्हा कला मंदिर घेतलं त्यावेळा बघितलं होतं की इतके सुपर कलाकार आहे की नाशिकला पण मिळणार आणि मुंबईला पण मिळणार, पण आपला कलाकार पुढे जात का नाही याच्यावरती आपण कधी चर्चा केलेली नाही। आजचा दिवस झाला एवढा मी तुमच्याकडे 5 मिनिट मागतो। मी एक व्यावसायिक पण आहे, मी कलाकार पण आहे। जीवनात प्रत्येक जण आपण कलावंत असतो, आपल्या घरात आपण संसार करत असताना सुद्धा कलावंत असतो। सकाळी असतो, दुपारी करतो, संध्याकाळी टेन्शन घेतो, ही कला आहे एक प्रकारची। पण या कलेच्या माध्यमातून प्रत्येकाकडे आमच्यापेक्षा जास्त कला तुमच्यात आहे, कोणी चांगल्या चांगलं याच्यामध्ये कलावंत आहे, पण याच्यामध्ये काही लोकांकडे फंड नसतो। आणि मी जनरली एक बघितलं या 2-4 वर्षे प्रत्येक व्यक्ती कोणाहून कोणाला पाडण्यासाठी उभा राहतो कलाकार, हे फार दुर्दैव आहे आपल्या धुळ्याचं। धुळ्याचं दुर्दैव हे स्पष्ट झालं तुम्हाला। मी परवा एक उदाहरण दिलं होतं मोंटीला, मोंटी असेल का नाही, म्हटलं मोंटी इथे धुळ्यामध्ये काय करता की याचा कार्यक्रम आहे का, म्हणजे हा संपेल का, त्याच्याकडे प्रेक्षक कशी येणार नाही, ह्या हा आपल्यापेक्षा पुढे चाललाय का, पण ह्या ज्या गोष्टी घडतात ना चुकीच्या घडतात। तुमच्या सर्वांमध्ये की जर तुमच्या सर्वांमध्ये एखादी कलाकार जर काही कार्यक्रम करत असेल, आता सरांचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला, ज्यावेळेला मला सरांचं उदाहरण दिस वाटतं, ज्यावेळेला परिचय सर आले ज्यावेळेला म्हणे मिळेल कधी मिळेल, हॉल उपलब्ध होईल कधी होईल, आज सर तुम्ही चालूचा करा म्हटलं बघू जे होईल ते बरोबर की सर, शब्दाचं काही फिरलं नाही। मनाचं तात्पर्य असं आहे की तुमच्या सर्वांमध्ये एवढा गट आहे आणि तुमच्या सर्वांमध्ये इतका व्यावसायिकपणा तुम्ही तयार करा की तुम्ही इतके कलाकार पुढे जाल की तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, हा पहिला मुद्दा। दुसरा, एखाद्या प्रोग्राम केला तुम्ही ग्रुपनिझम करा, बरं का वापस आहे, ग्रुपनिझम जर करला की बुवा समजा उदाहरणार्थ पारिजात दादांचा कार्यक्रम आहे, तर पारिजात दादांच्या कार्यक्रमाला मी 200 प्रेक्षक कसे आणेल मी स्वतः वैयक्तिक, त्याचा तुम्ही स्टडी करा। कारण की ज्या लोकांचे प्रेक्षकांचे तुमच्याकडे पाय येत नाही, ओळख नाही, ते तुमच्या खुर्चीवर बसत नाही आणि तुमची कला बघत नाही, तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये बोडी निर्माण होत नाही। हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न, मी एवढ्या वर्षात जो अभ्यास केला आहे, जनरली कार्यक्रम करताना अंधा लोकांनी आता कार्यक्रम केला 15 वर्षापूर्वी, अहो इतके मस्त कलाकार होते, पण प्रेक्षक बघितले तर फक्त 20-25 लोक होते, त्यांना आपण फ्री दिला होता आपल्याकडनं, अंध लोकांना अतिशय सुरेख कलाकार होते, पण मग त्यांना समोर बघितल्यावरती जर 15 प्रेक्षक मध्ये त्यांच्या बिचारांची एवढी मेहनत करून काय पडतो, मग जर सर्वांनी जर एक केलं आणि तुम्ही जर ग्रुपिंग केलं तर सर्वांनी जर विचार केला की आपण आज कधी परिचय सरांच्या कार्यक्रमाला 15-20 प्रेक्षक आपले मित्रकांना तरी पाठवू किंवा त्यांचे तिकीट विकत देऊन त्याच्याने त्यांना इन्कम सोर्स होईल आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला प्रगती मिळेल। आज तुम्ही परिचय सरांना मदत केली, परिचय सर तुम्हाला मदत करतील, हा तुम्ही केल्याशिवाय पर्याय नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही ग्रुप करा, ग्रुप तुम्ही लोकांनी ना जे आहे हा त्याच्या तटचा येतो त्याच्या तटचा येतो ते सोडा, तुम्ही सर्व आपण एका तटचे, आपण खानदेश गटातले आहोत, खानदेशातील कलाकार आपण पुढे जायला पाहिजे, यासाठी तुम्हाला प्रत्येकाला तळमळ पाहिजे आणि तळमळशिवाय तुम्हाला शक्यता नाही। पैसा कोणाचकडे उपलब्ध नाही, कोणाचकडे तुम्ही कोणी एकटा येऊन खर्च करू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही ग्रुप तयार केला आणि तुम्ही जर एक कार्यक्रम सक्सेस केला तर निश्चित सांगा, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की जे भी प्रेक्षकांना चॅलेंज करतो, ज्या दिवशी इथला प्रेक्षक फुल राहील त्या दिवशी त्या कार्यक्रमाचा मी 1 रुपया घेणार नाही, 1 रुपया नाही घेणार,
ना जनरलचे पैसे गेले का ठीक आहे, तुम्हाला प्रेक्षक भरलेले पाहिजे. ते प्रेक्षक जोपर्यंत धुळ्यातल्या प्रेक्षकांना आपल्याकडचे कलागुण कळत नाही, नंतर कार्यक्रम झाला अरे यार मी मिस केला, एवढा भारी कार्यक्रम होता तो आरी पूजावर झालं किंवा यांचं झालं, यांच्या कार्यक्रमाचं म्हणजे अहो काय सांगावं की कल्पना करू शकत. अंगावर काटे तर इतके मनापासून सर्व लोक म्हणतात, डान्स करतात किंवा हे करतात, मग कुठेतरी आज तुम्ही ठरवा की आपण एकी करायची, आज कोणत्याही कार्यक्रमाला आपण पुढे जायचं. राहिला गोष्ट आजचा, दुसरी गोष्ट तुम्हाला ज्याही कधी मदत लागेल तुम्ही आम्हाला सांगा, हॉल घ्या, हॉलमध्ये प्रॅक्टिस करा, मला पैसे नको. कलाकार संध्याकाळी कार्यक्रम करणार आहे, मग आमची सकाळची वेळ आम्ही मुलांसाठी बदलून घेतो की सकाळी वेगळा कार्यक्रम आणि संध्याकाळी आपण नाट्य परिषदेच्या आवाज म्हणजे आपल्याला काही दोन शिंग वगैरे आहेत अशात अजिबात भाग नाहीये, आपण त्या मुलांसोबत जुळून घेतलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम जो संध्याकाळी ठेवला आणि आपण सगळ्यांनी देखील अगदी हे युट्यूब लाईव्ह केलं, आपण त्याच्यामुळे आपले आभार मानतो. सर्टिफिकेट तयार करण्यापासून ट्रॉफीसाठी ही मुलं सगळे उभी होती आज दिवसभर. त्याच्यानंतर हा मंच जो आहे हा आपल्याला भावसारांनी उपलब्ध करून दिला, त्यामुळे मी भावसारांचे देखील आभार मानतो. आपण देखील आपल्या आपलं जे काही काम असेल ते बाजूला ठेवून रंगभूमीचं आज आपण काहीतरी देणं लागतो ही भावना लक्षात घेऊन आपण देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मोठी संख्या म्हणावं लागेल उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपले देखील आभार मानतो. आणि सुनील दादा नेरकर असू देत किंवा अनिल चव्हाण असू देत, माझे अध्यक्ष नाट्य परिषदेचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आपले धुळे शाखे सुनील दादा नेरकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण त्यांना अचानक नाशिकला त्यांचं जवळच्या नातीला कोणतरी आजारी पडलं आणि त्यांना तिकडे जावं लागलं. पण त्यांनी मला सांगितलं, बटूलाही सांगितलं की हा कार्यक्रम तुमचा आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसा कार्यक्रम करा, मी तुमच्या सोबत आहे, अशा प्रकारचं एक पाठबळ आम्हाला सुनील दादा नेरकरांनी दिल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला आणि आपण सगळेजण असेच एकत्र हवे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम